पत्नीच्या खून प्रकरणी पतीला सशर्त जामीन मंजूर झाला असून त्याला दररोज पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी लागणार आहे संतोष लक्ष्मण उर्फ पवार वय वर्ष राहणार कुर्टी तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध पत्नी रेश्मा पवार हिच्या हत्येप्रकरणी चालू असलेल्या खटल्यात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डॉक्टर एस ए आर आवटी यांनी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला या प्रकरणाची हकीकत अशी की आरोपी संतोष पवार याचं पत्नी रेश्मा पवार यांच्याबरोबर दोन हजार अकरामध्ये लग्न झालं होतं लग्नानंतर पत्नीसह पंढरपूर इथं राहण्यास होता तथापि पती संतोष पवार हा पत्नी रेश्मा हिला सतत दारू पिऊन गाळ मारहाण करत होता त्यामुळे पत्नी रेश्मा ही सोलापूर इथं रेणुकनगर इथं राहण्यास आली होती सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी संतोषानं पत्नी रेश्मा पवार हिच्याशी भांडण करून तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली दगडी वरवंटा तिच्या डोक्यात घालून खून करण्यात आला अशा आशयाची फिर्याद मैताचा भाऊ व्यंकप्पा घोडके यानं बिजापूरनाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती दरम्यान आरोपी संतोष पवार यांनी ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्यामार्फत कोर्टात जामीन अर्ज दाखल केला त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी घटना सोलापुरातील रेणुकनगर येथील असून आरोपी पती संतोष हा पंढरपूर इथं राहण्याचा प्रत्यक्ष साक्षीदार विश्वासार्ह नाही तपास पूर्ण होऊन आरोपपत्र आलेलं आहे त्यामुळं जामीन देण्याबाबत आदेश व्हावा त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दोन हजार तेरामधील एक महत्वपूर्ण इबाडा सादर केला त्या आधारे जामिनाची मागणी केली सदरचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयानं आरोपी संतोष पवार यास एक लाख रुपयांच्या जातमुसलक्यावर दर शनिवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या आणि साक्षीदारावर दबाव न आणण्याच्या महत्त्वपूर्ण अटीवर जामीन मंजूर केला सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट स्वप्नीन सरबदे ॲडव्होकेट रणजित चौधरी ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री यांनी काम पाहिलं